नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाईट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 20 जून 2024 चालू घडामोडींचं विश्लेषण द हिंदू, लोकसत्ता, सकाळ आणि पीएबीच्या आधारे आपण बघणार आहोत. आज आपलं जे खूप महत्त्वाची एक न्यूज आहे ती म्हणजे 182 कनिष्क जे आहे ही इंडियाची फ्लाईट, हिचा 1985 जे आहे दहशतवाद्यांनी जे आहे अपहरण करून मग जे आहे याचा स्फोट घडवण्यात आला होता आणि याच्यामध्ये जवळपास सगळे जे प्रवासी होते तर ते मारले गेले होते. सो कॅनडाशी याचं काय रिलेशन आहे ते आपण बघणार आहोत. सो आता सध्या जे आहे तमिळनाडूमध्ये विषारी दारूचं एक प्रकरण समोर आलेलं आहे. बघा, मेथेनॉलचा प्रश्न सायन्समध्ये तुम्हाला विचारला जातो की मेथेनॉल जे आहे तर ही एक पॉइझनस अल्कोहोल म्हणून याच्याकडे बघितलं जातं. आतापर्यंत जे आहे विषारी दारूच्या केसेस बऱ्याच तुमच्या समोर आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये GS4 जे आहे ते एक महत्त्वाचं आहे. बघा, इथिक्समध्ये केस स्टडी आपल्याला विचारली जाऊ शकते. आता एकदा बिहारमध्ये पण काही दिवसांपूर्वी विषारी दारूची केस समोर आली होती. सो बिहारच्या CM जे आहे त्यांनी, म्हणजे नितीश कुमार, त्यांनी विधानसभेमध्ये हे स्पष्ट केलं होतं की बिहारमध्ये दारूबंदी आहे आणि तरी तुम्ही जाऊन दारू पित असाल तर तुम्ही मेलात तरी आम्हाला काही घेणं देणं नाही आणि त्याच्यामध्ये कसलंही कंपन्सेशन आम्ही देणार नाही, असा स्टँड जो आहे तो CM ने घेतला होता. तुमचं मत काय याच्याबद्दल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पॉंडिचेरीमध्ये सुद्धा जे आहे विषारी दारूच्या केसेस समोर आलेल्या आहेत आणि एकीकडे एक मुद्दा असतो बघा की बऱ्याचदा जे आहे की सरकार दारू जे आहे ते प्रॉपरली स्टेट एक्साईज आणि तिच्यातून एक चॅनलाईज स्वरूपातून दारू तुमच्यापर्यंत घेऊन जातं. त्याचं रिझन पण हे एक असतं की जर दारू चांगल्या क्वालिटीची प्रोव्हाइड नाही केली तर लोकं अशा पद्धतीने भट्टीची इकडं तिकडं जाऊन पिऊ शकतात, त्याच्यातून डायरेक्टली जे आहे जीवितहानी होऊ शकते. तर तोही एक आस्पेक्ट तिच्यामध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर तमिळनाडूच्या ज्या आहे ह्या कल्लाकुरी जिल्ह्यामध्ये असं झालेलं आहे. बघा, सो कल्ला जो आहे तर तो कल्लाकुरी जिल्ह्यामध्ये झाला. इथं विषारी दारू प्यायल्याने 29 जणांचा मृत्यू झालेला आहे, 70 जास्त लोक ॲडमिट आहेत. पुडुचेरीमध्ये 15 जणांना जे आहे तिकडं तब्येत त्यांची पण जे आहे अशी दारू पिऊन खराब झाली. सो त्याच्यामुळे एक असतं बघा, सिम्पली दारू प्यायची तर चांगली प्या, थोडी प्या. मिथेनॉल जे आहे CH3OH जे आहे हे मिथेनॉल पॉइझनच जे आहे अल्कोहोल म्हणून बघितलं जातं आणि हे जे आहे बघा याचं ओव्हर एक्सपोजर जे आहे ते फेटल आहे. याच्यामधून काय काय प्रॉब्लेम्स येतात तर ते म्हणजे काय, आई, स्किन, लंग्स, डायजेस्टिव्ह सिस्टीम याच्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. हा प्रश्न तुम्हाला MCQ सायन्सला विचारला जातो. बघा, ओके, सो मेथेनॉलच्या बाबतीमध्ये ही एक गोष्ट लक्षात ठेवा. मग आपण जी चांगली दारू काय, तर मग ते इथेनॉल आहे का, कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. दॅन नेक्स्ट वन, आता बघा या कॅनडाने परत एक जे आहे तर ते असं पाऊल उचललं की ज्याच्यामुळे भारताला जे आहे प्रतिउत्तर देणं भाग होतं. भारत आणि कॅनडाचे संबंध जे आहे हरदीप सिंग निज्जरच्या हत्येपासूनच जे आहे तर ते बिघडलेले आहेत. आता हरदीप सिंग निज्जर जो आहे याला भारताने दहशतवादी जे आहे म्हणून टॅग लावलेला आहे आणि त्याच्याकडे जे आहे कॅनडा याचं उदात्तीकरण करत आहे. बघा, आता तिच्यामध्ये पण गणितं अशी आहेत, कॅनडाचा जो ब्रिटिश कोलंबिया नावाचा प्रांत आहे तिथं सुपीक प्रदेश म्हणून बरेचसे भारतीय जाऊन वसले आहेत. तिच्यामध्ये शीख समुदाय मोठ्या प्रमाणावर आहे आणि या शीख समुदायाचं जे वोट पॉलिटिक्स आहे त्यामुळे तिथले जे राजकारणी आहेत ते ह्या पद्धतीने पण डील करतात गोष्टी. अशा बऱ्याचशा गोष्टी याच्या आधी आपण बघितलेल्या. हाऊस ऑफ कॉमन जे आहे बघा कॅनडाच्या संसदेमध्ये यांनी हरदीप सिंग निज्जरला जे आहे पहिल्या स्मृती दिनानंतर श्रद्धांजली वाहिलेली आहे. आता सिम्पली खलिस्तानवाली चळवळ पण आपण करंटमध्ये बघितलेली आहे आणि इथं ज्या व्यक्तीला भारताने दहशतवादी घोषित केलं ज्याच्यामुळे भारताच्या सॉव्हरनिटीवर सिक्युरिटीवर प्रश्नचिन्ह उभं राहतं अशा व्यक्तीला जर तुम्ही श्रद्धांजली तुमच्या पार्लमेंटमध्ये जे आहे वाहत असाल तर मग ऑबियसली भारताला प्रतिउत्तर देणं बंधनकारक आहे. याच्यामध्ये जे आहे बघा, भारताने एअर इंडियाच्या मॉनिट्रियल नवी दिल्ली कनिष्क विमान 182 जो हल्ला होता बघा त्याच्यासाठी 23 जूनला कॅनडामध्येच कार्यक्रम आयोजित केलेला आहे. भारतीय वाणिज्य दूतावासाने 39वा स्मृतिदिन कार्यक्रम जो आहे तो ठेवला आहे बघा आणि कॅनडामधले भारतीय वंशाचे नागरिक जे आहे त्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हा. आता बघा, हा तो 182 कनिष्कचा हल्ला आहे. आता हा का झाला होता, याच्यामध्ये नेमके काय त्याच्यामागचा जो काही उद्दिष्ट होतं बघा, तर ऑपरेशन ब्ल्यू स्टारची हिस्ट्री याच्यामागं आहे. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा बदला घेण्यासाठी आम्ही हे केलं असं त्यावेळेस म्हटलं गेलं होतं. ओके, सो 23 जून 1985 जे आहे लंडनच्या हिथ्रो विमानतळावर हे विमान उतरणार होतं त्याच्या 45 मिनिट आधी याचा स्फोट झाला आणि सगळेचे सगळे 329 प्रवासी याच्यामध्ये ठार झाले होते. सो कनिष्क बॉम्बस्फोट हा नागरी विमान वाहतुकीच्या इतिहासातला सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला होता आणि त्यामुळे जे आहे 1984 हे जे सुवर्ण मंदिर ऑपरेशन ब्ल्यू स्टार होतं त्याचा बदला म्हणून आम्ही हे केलं. सुवर्ण मंदिर जे आहे किंवा ऑपरेशन ब्ल्यू स्टार त्याची लिटरली जे आहे की पडसाद आतापर्यंत पण जे आहे तुम्हाला बघायला मिळतात. जनरल ब्रार यांच्यावर झालेला हल्ला तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता,
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये शीख दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. तिथून इंडिया आणि कॅनडाचे रिलेशन जे आहे तिच्यामध्ये एक तणाव निर्माण झाला. आता भारताने याचा स्मृतिदिन जो आहे कनिष्क विमान आणि त्याच्या संबंधी जो दहशतवादी हल्ला झाला होता तो ठेवलेला आहे. तर बघू येत्या काळामध्ये अजून इच्छामध्ये काय घडामोडी होतात. आता बघा, रशिया आणि उत्तर कोरियाने नवीन संरक्षण करार केलेला आहे. जब मिल बेथे तीन यार अशी काहीतरी ॲड होती बघा. हे दोन असे आहेत की हे मिल बेटले तर मग त्याच्यामध्ये सगळं जग जे आहे ते टेन्शनमध्ये येऊन जातं. एकीकडं जे आहे बघा किंग जॉन उन आणि दुसरीकडं जो आहे तर तो पुतीन आहे. सो हे दोघं जे आहेत भयंकर आहे. 24 वर्षानंतर पुतीन यांनी नॉर्थ कोरियाचा दौरा केलेला आहे. आता नॉर्थ कोरियाचा दौरा करणं किंवा नॉर्थ कोरियाचे आभार पण त्यांनी मानले, कारण युक्रेनमध्ये रशियाने जे काही केलं ते सगळं योग्य आहे असं किंग जॉन उन यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे पुतीन यांना जे आहे हिरवा कंदील तिथून मिळतो. आता इथं बघा, सगळ्यात महत्त्वाचं जे जे न्यूजमध्ये येतात त्याचा मॅप तुम्हाला माहीत पाहिजे. आता बघा, हा नॉर्थ कोरिया आणि हा रशिया आहे बघा, हे बॉर्डर यांची इथं आहे. सो हे लक्षात ठेवा, एकमेकाला बॉर्डर करणार शेजारी राष्ट्रात बघा. हा वरती चायना पण आहे आणि हे जे आहे इथं हे दोघं, हा वरचा जो आहे गुलाबी जो आहे तो रशिया आहे आणि हा पिवळा जो आहे तो नॉर्थ कोरिया आहे बघा. ओके, हा गुलाबी दिसतो म्हटल्यानंतर हा रोमॅन्टिक असेल असं काही नाही आहे, डेंजरस कार्यक्रम आहे. सी ऑफ जपान जो आहे तो यांना जे आहे बॉर्डर करतो हा बघा. ओके, सी ऑफ जपानची बॉर्डर इथं आहे. आता बघा, रशियाचे अध्यक्ष आणि जे आहे उत्तर कोरियाचे नेते किंग जॉन उन यांच्यामध्ये जो संरक्षण करार जो झालेला आहे बघा, याच्यामध्ये कोणत्याही देशावर जर हल्ला झाला तर परस्पर मदत केली जाणार आहे बघा. खूप महत्त्वाची बाब आहे. 1960s पण यांनी असे करार केले होते पण त्याच्यामध्ये इतकं स्ट्रेट फॉरवर्ड आहे म्हटलेलं नव्हतं. आता हे क्लिअर आहे की जर उत्तर कोरियावर हल्ला झाला तर रशिया मदतीला येईल, तो मदत करेल. रशियावर हल्ला झाला तर इकडं जे आहे उत्तर कोरिया मदत करणार बघा. आणि दोघांच्या संबंधातली मोठी सुधारणा म्हणजे दोघांचे जे बायलॅटरल रिलेशनमधला एक मेजर रिफॉर्म याला बघितलं जात आहे. मग याच्यामध्ये सुरक्षा असेल, व्यापार असेल, गुंतवणूक, सांस्कृतिक, मानवतावादी संबंध याचा समावेश आहे. करार 1991 जे आहे सोव्हिएत युनियन कोसळल्यानंतर आता जे आहे मॉस्को आणि प्योंगयांग जे आहे यांच्यामध्ये मजबूत संबंधाची आठवण करून देतो असं म्हटलेलं आहे. USSRचं जे पतन झालेलं आहे बघा, त्याच्यानंतर रशियाचा जन्म आणि बाकी राष्ट्र वेगळी होणं, त्याच्यानंतरचे हे खूप महत्त्वाची घडामोड आहे असं म्हटलं जात आहे. दोघांचे संबंध मजबूत होतील. युक्रेनमधल्या युद्धाला रशिया पूर्ण पाठिंबा देतात, त्याच्यामध्ये रशियाला पूर्ण पाठिंबा असेल असंही यांनी म्हटलेलं आहे. सो बघू आता येत्या काळात काय होतं. नालंदा विद्यापीठाच्या परिसरामधचं जे आहे एका नवीन परिसराचं उद्घाटन झालं. हे तुमच्या समोर जे आहे बघा, हे ॲक्च्युअल नालंदा विद्यापीठाचे जे आहेत तर ते रिमेन्स आहेत आजच्या डेटमध्ये. ही एक वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. नालंदा विद्यापीठ कधी जन्माला आलं, कुणी आणलं, त्याची काय हिस्ट्री आहे ती पण आपण बघू. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आत्ता जे आहे आपण जे नालंदा सिम्बॉलिक दुसरं एक विद्यापीठ जे उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये काही भाग त्याचा नवीन बांधला गेला होता तर त्याचं उद्घाटन केलेलं आहे. आपल्याला परीक्षेमध्ये जे विचारलं जाईल बघा तर ते म्हणजे काय, नालंदाचं बेसिक विचारलं जाऊ शकतं. सो आता इथं जे आहे नालंदाच्या एका नव्या परिसराचं उद्घाटन केलं आणि पंतप्रधान तिथं म्हटलेले आहेत की देशामध्ये उच्च शिक्षण प्रणाली अधिक प्रगत आणि संशोधनाभिमुख करण्याच्या दिशेने केंद्र सरकार काम करत आहे आणि विद्यार्थ्यांनी नेहमी जिज्ञासू आणि निर्भय राहिलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून हा निर्भय विद्यार्थी त्यांना सांगतो आहे सगळ्यांना, आता पंतप्रधान आणि बाकीचे मुख्यमंत्री, की आमचे पेपर फुटू देऊ नका, आमच्या परीक्षा प्रॉपरली तुम्ही घ्या. UGCचा पेपर लीक झाल्याच्या बातम्या आहेत. UGC जे आहे तर त्याची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे. शिक्षण मंत्रालयाने हे स्पष्ट केलेलं आहे बघा. आणि याच्यासाठी जे आहे विद्यार्थ्यांचं भवितव्य आणि त्या सगळ्या याच्यामध्ये सगळे जे काही प्रशासक आहेत, मग त्याच्यामध्ये ब्युरोक्रसी असेल, त्याच्यामध्ये जे आहे पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह आहेत, त्यांनी हे सिरियसली बघणं गरजेचं आहे. सो वेगवेगळ्या राज्यांचे इशू असतील किंवा केंद्र स्तरावरचे काही इशू असतील तर परीक्षा ह्या ज्या आहेत त्या प्रॉपरली झाल्याच पाहिजेत, त्यात काही वाद नाही आहे. ओके, आता इकडं बघा, नालंदा युनिव्हर्सिटी जी आहे बघा, हिची स्थापना जी आहे 427 AD केलेली आहे. गुप्त राजा होता, त्याचं नाव आहे सक्रादित्य कुमार किंवा कुमारगुप्त पहिला. आता हे एक लक्षात ठेवा, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सक्रादित्य असं असतं किंवा कुमारगुप्त पहिला, हे दोघं त्यांचीच नावं आहे, पिंट्या उर्फ बबलू असं ते आहे. सो ते लक्षात ठेवा. रुएन्स ऑफ नालंदा युनिव्हर्सिटी जी आहे बघा, ती एक नॅचरल आपलं युनायटेड नेशनने हेरिटेज साईट जी आहे, वर्ल्ड हेरिटेज साईट डिक्लेअर केलेली आहे. आता महायान युनिव्हर्सिटी आहे बघा नालंदा, हे पण एक लक्षात ठेवा. महायान आणि हीनयान आपण हिस्ट्रीमध्ये शिकलो होतो, काय असतं बरं हीनयान महायान कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो हीनयान महायान बुद्धिझमच्या याच्यामध्ये बघा, आणि वज्रयान पण असतं बघा तिथं. सो वल्भी युनिव्हर्सिटी जी आहे ती हीनयानशी संबंधित आहे, नालंदा युनिव्हर्सिटी महायानशी संबंधित आहे. हुयान सँगनी जे काही आपल्याला त्याच्या संबंधीची माहिती दिलेली आहे, हुयान सँग चायनामधून भारतात आला होता, नालंदामध्ये त्यांनी काही गोष्टी शिकल्यात, जे ऑब्झर्व केलं, जे सांगितलं तर ते लिहून ठेवलं आहे.
नालंदाच्या बाबतीमध्ये नालंदा जे नाव आहे गिवर ऑफ नॉलेज असं त्यांनी म्हटलंय, नालंदा असं नाव जे आहे त्याचा अर्थ काय, गिवर ऑफ नॉलेज, नॉलेज देणारं. आणि 10,000 स्टुडंट्स इथं होते, 2,000 प्रोफेसर इच्छात होते असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. बघा इथं भारतातूनच नाही, कोरिया, जपान, चायना, तिबेट, इंडोनेशिया, पर्शिया, टर्की अशा वेगवेगळ्या देशातून लोकं शिकायला येत होती. आजची परिस्थिती बघा, US लोकं मोठ्या प्रमाणावर शिकायला जातात आणि US आज काय करतो आहे, ब्रेन गेन करतो आहे. बघा ओके, थेरी ऑफ वेल्थ ड्रेन जी आहे ती आपण बघितली, ड्रेन ऑफ वेल्थ इथं जे आहे ब्रेन गेन करतो US का करतो, कारण हे सगळे विद्यार्थी तिकडे जाऊन शिकायला लागले आजच्या डेटमध्ये, जे कधी काळी आपल्याकडे येत होते, नालंदा, तक्षशिला ह्या ज्या विद्यापीठं होती. आणि म्हणून आपण UGC स्थापना केली. बघा UGC स्थापना जी होते की आपल्या विद्यापीठांचं जे गतवैभव होतं तर ते आताच्या विद्यापीठांचं पण टिकलं पाहिजे असा तो कन्सर्न होता. ओके, आणि त्याच्यासाठी आपला स्ट्रगल सध्या सुरू आहे. आणि बख्तियार खिलजी जो होता बघा, त्यांनी 12व्या सेंचुरीमध्ये जे आहे याच्यावर अटॅक केला होता, जाळून टाकलं होतं सगळं, असल्या गोष्टी झालेल्या आहेत. सो नालंदा युनिव्हर्सिटीचं हे बेसिक तुम्हाला क्लिअर माहीत पाहिजे, MCQ महत्त्वाचं आहे. UGC नेट परीक्षा रद्द झालेली आहे. बघा पेपर फुटल्याचा तिथं संशय आहे आणि शिक्षण मंत्रालयाने हे क्लिअर केलेलं आहे की UGC जो पेपर आहे तो परत एकदा घेतला जाईल, त्याचे डेट्स आणि त्या सगळ्या गोष्टी दिल्या जातील. पेपर फुटीची प्रकरणं, नेट नीटचं जे प्रकरण आहे बघा की नीटची परीक्षा नीट घेतली गेलेली नाही आहे, मग त्या केसमध्ये जे आहे की असे जे काही प्रकरणं समोर येत आहेत वेगवेगळ्या याच्यामध्ये, तर असं होता कामा नये आणि याच्यासाठी योग्य ती पावलं उचलली गेली पाहिजे हा कन्सर्न आहे. याच्यामध्ये शिक्षण मंत्रालयाने हे क्लिअर केलेलं आहे की जे कोणी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतील तर त्यांना सोडलं जाणार नाही आणि त्याच्यावर स्ट्रिक्ट कारवाई केली जाईल. हेनली आणि पार्टनर्स यांचा एक अहवाल आहे, या अहवालानुसार भारतातली जी लोकं आहेत धनाढ्य लोकं ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, तर 2024 जवळपास 4,300 लोकं देश सोडून जाणार आहेत. बघा ओके, आणि हिच्यामध्ये गंमत अशी आहे की हे जातील देश सोडून, पण यांचा व्यवसाय, यांची घरं इथं राहतील. बघा हा ना, म्हणजे कसं आहे की अक्षय कुमारचं एक उदाहरण, मधल्या काळात बरंच गाजलं होतं, नंतर लोकं म्हटली बदललं नागरिकत्व, कॅनडाचं नागरिकत्व, राहतो इथं, पिक्चर इथं करतो, इथंच नाचतो हा ना, इथंच झोपतो, पण नागरिकत्व तिकडचं आहे. बघा सो त्या केसमध्ये इथं जे आहेत की हे जे हेनली अँड पार्टनर्सना रिपोर्ट आहे हिच्यानुसार यांनी म्हटलेलं आहे की 2024 4,380 भारतातून बाहेर जाऊ शकतात. आणि याच्या आधी जर तुम्ही बघितलं मागच्या वर्षी 2023 5,100 गेलेले आहेत बाहेर जे आहेत. ओके, सो चीन, त्याच्यानंतर युक्रेन, सॉरी UK, नॉट युक्रेन, UK जे आहे, आणि तिसरा जो आहे भारत, हे 3 आहेत की मोठ्या प्रमाणावर श्रीमंत लोक स्थलांतरित होणारे देश जे आहे. बघा 1 चीन, 2 UK आणि 3 भारत जो आहे. आता एकतर जे आहे की येत्या काळामध्ये चीनला भारत मागं टाकू शकतो असं याच्यामध्ये म्हटलं आहे, मग आपल्याला आपल्या इथले जे वेल्थी लोक आहेत त्यांना इथं टिकवणं गरजेचं आहे आपल्याला. सो ती एक बाब येते. बघा आता ही लोकं जी आहेत संपत्तीचं पण स्थलांतर करतात. बघा ते स्वतः जातात, त्यांचा पैसा तिकडे जातो. सो कुठं कुठं इकॉनॉमीसाठी ही गोष्ट जी आहे ती प्रॉब्लेमॅटिक ठरू शकते. आता हिच्यामध्ये एवढं आहे भारताच्या बाबतीमध्ये की हे बाहेर जातात पण भारतीय नागरिकत्व, त्याच्यानंतर जे आहे सॉरी त्यांचं व्यवसायाचं केंद्र आणि भारतामधलं घर ते तिथं ठेवतात, नागरिकत्व दुसऱ्या देशाचं घेतात, असे प्रकार समोर आलेले आहेत. आता जगभरामध्ये 1,28,000 लोक जे आहेत त्यांनी 2024 स्थलांतर करणं अपेक्षित आहे असा रिपोर्ट आहे. का बरं लोक स्थलांतरित करतात, तर यामध्ये जे आहे सुरक्षितता, मधल्या काळामध्ये जे आहे आमिर खान आणि त्यांच्या ज्या आहे ना धर्मपत्नी, त्यांनी सांगितलं होतं असंच काहीतरी, तिच्यावर वाद झाला होता, आता ते दोघं वेगवेगळे राहतात बघा सुरक्षित. सो सुरक्षितता जे आहे, त्याच्यानंतर आर्थिक स्थैर्य, इकॉनॉमिकल स्टॅबिलिटी जी आहे ती तुम्हाला येणं अपेक्षित आहे. करांमध्ये सवलत जी आहे बघा, टॅक्सेसमध्ये, तुम्ही अशा देशामध्ये गेलात की जिथं तुम्हाला खूप कमी टॅक्स आहे, की त्यांनी सांगितलं तुम्ही या इथून गोष्टी डील करा, आम्ही तुम्हाला खूप कमी टॅक्स लावू, तर लोकं तिकडं पण जातात. बघा त्याच्यानंतर निवृत्तीनंतरचं आयुष्य जे आहे, ओके सो रिटायरमेंट आहे, निवांत जगायचं आता बाबा, आता काम नाही आहे, तर त्या केसमध्ये चांगलं आयुष्य, व्यावसायिक संधी जर तुम्हाला चांगल्या मिळत असतील, चांगल्या जीवनमानाची अपेक्षा तुम्हाला जर असेल, मुलांसाठी चांगल्या शिक्षणाच्या संधी असतील, बघा आरोग्य हेल्थच्या बाबतीमध्ये चांगल्या दर्जाचं आयुष्य. आता हे सगळं काय आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा डायरेक्ट प्रश्न आहे हा, लोक मायग्रेशन का करतात, त्याची कारणं आहेत की मायग्रेशनचे रिझन्स सांगा, तर हे रिझन्स आहेत बघा मायग्रेशनचे जे आहेत. दॅन नेक्स्ट वन जे आहे, आता जसं पुण्यामधलं पोर्स प्रकरण आहे तसं ह्या जी ही जी माऊली आहे बघा, ही दक्षिण भारतातल्या एका खासदाराची मुलगी आहे, हिनी पण असंच रस्त्यावर झोपलेल्या माणसाला चिरडलेलं आहे आणि तिला पण त्याच पद्धतीने अतिशय वायुवेगाने जे आहे हनुमानाच्या पुढे जाऊन जामीन मिळून गेलेला आहे बघा. आणि हे प्रकरण आता चेन्नईमध्ये तिकडं जे आहे दक्षिणेकडे गाजतं आहे. सो खासदाराच्या मुलीने असं केलेलं आहे बघा. ओके, आणि जो चिरडला गेलेला आहे तर तो एक पेंटर होता, वय वर्ष 21 जे आहे. काही लोकं म्हटले की त्याला दारूची सवय होती, पिऊन तो रस्त्यावरच झोपला. सो पिल्यानंतर किमान घरी जा.
सो असं काही सांगताना भारतामध्ये सेफ्टी सिक्युरिटी जी आहे बघा. सो एकंदर जे आहे ना की अशा केसेस वारंवार न्यूजमध्ये आहेत. तुम्हाला जी एस फोरमध्ये विचारलं जाऊ शकतं, ओके, केस स्टडी इथिक्समध्ये, किंवा आता इंटरव्ह्यू पी एस आयचे सुरू होतात तिथं पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं बघा. आणि असा कुठला देश आहे की ज्या देशामध्ये पबमध्ये दारू पिऊन तुम्ही बाहेर आला, तुम्ही जर दारू पिलेली असेल, तुम्हाला जे आहे पृथ्वी जे आहे सरळ दिसत नसेल, तर त्या केसमध्ये सरकारच तुम्हाला घरापर्यंत नेऊन सोडतं. त्या देशाचं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा की दारू पिल्यानंतर जे आहे जी काही जबाबदारी असेल ती शासनाची असेल, तुमची नसणार आहे. सो असा देश कुठला आहे? बरं, ती जबाबदारी त्या शासनाने का घेतली? कारण दारू पिऊन ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस एवढ्या होत्या तिथं की त्यांनी त्याच्याकरता हा पर्याय निवडला की जी लोकं पबमधून बाहेर येतात दारू पिऊन येतात त्यांना आपणच सुखरूप घरी सोडू त्यांच्या. ओके, कंडिशन आपला पत्ता सांगता आला पाहिजे किंवा किमान जे आहे तुमचा पत्ता तुमच्याकडे असला पाहिजे, सोडणार कुठं. ओके, सो हे पुण्यातली केस आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे हीट वेव. हीट वेवमुळे जे आहे हजसाठी गेलेले जे यात्री आहेत बघा, तिच्यामध्ये 550 भाविकांचा मृत्यू झालेला आहे मक्केमध्ये जे आहे हीट वेव. आता व्हॉट इज हीट वेव? हीट वेव काय असते? कुठल्याही एका रिजनमध्ये जे काही एक नॉर्मल टेम्परेचर असतं बघा, मग ते जे आहे समजा 35-40 आहे, कुठं 42 आहे, कुठं जे आहे 30 आहे, अशा ठिकाणी जे काही रेंज असते त्या रेंजच्या पलीकडे जाऊन ॲबनॉर्मली टेम्परेचर एकदम वाढून जातं, त्याला हीट वेव असं म्हटलं जातं. आणि ऑबियसली तिथली जी लोकं आहे ती पटकन कोपअप करू शकत नाही त्याला, आणि त्यामुळे जे आहे मृत्यू होतो. सो हजमुळे हीट वेव, हजमध्ये जे आहे हीट वेवमुळे जवळपास 550 भाविकांचा मृत्यू झाला आहे. आणि हिच्यामध्ये जे आहे सर्वाधिक जे काही भाविक आहे तिथले ते 323 इजिप्तचे नागरिक आहेत बघा, 550 पैकी. ओके, आता हीट वेवचं बघा, तुम्ही जर डेफिनेशन बघितली तर पिरियड ऑफ अनयुजुअली हाय टेम्परेचर ॲज कम्पेअर्ड टू व्हॉट इज नॉर्मली एक्सपेक्टेड ओवर द रिजन. त्या रिजनमध्ये जे काही नॉर्मल टेम्परेचर असतं त्याच्यापेक्षा जास्तीचं टेम्परेचर येतं त्यालाच म्हटलं जातं बघा. 20 जून जे आहे किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा आज जो आहे संपन्न झालेला आहे. सो तिथीनुसारचा जो काही आहे शिवराज्याभिषेकाचा सोहळा जो आहे तर तो किल्ले रायगडावर झालेला आहे. सो तुम्ही रायगडाला भेट दिली असेल बघा, 351 जो आहे शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तर तो पार पडलेला आहे. ओके, देन खाद्यवस्तूंच्या वाढत्या किमती ज्या आहेत त्या चिंताजनक आहे असं रिझर्व्ह बँकेने म्हटलेलं आहे. की जे काही फूड आयटम्स आहेत त्याच्या किमती वाढतात. बघा, आपल्याला इन्फ्लेशनमध्ये दोन प्रकारचे इन्फ्लेशन असतात, हेडलाईन इन्फ्लेशन आणि दुसरं कोर इन्फ्लेशन जे आहे. हेडलाईन इन्फ्लेशन जशी पेपरची हेडलाईन बदलते तसं ते बदलत जातं. त्या हेडलाईन इन्फ्लेशनमध्ये जे आहे फूड अँड फ्ल्युलचा जो आहे तर तो समावेश होतो, त्यामुळे ते बदलतं. सो इथं जे आहे महागाई दर जो आहे तो 4.5% जाऊ शकतो. रिझर्व्ह बँकेची जूनचं जे काही मॅग्झिन आहे त्याच्यामध्ये यासंबंधीचा लेख आहे. आणि ज्या काय आहे की खाद्यवस्तूंच्या ज्या वाढती किमती आहे त्याच्यावर आपण कंट्रोल केला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे बघा. एनव्हिडिया जी आहे जगातली सर्वात मौल्यवान कंपनी ठरलेली आहे बघा. एनव्हिडिया जे आहे, जर तुमच्याकडे या कंपनीचे शेअर असतील तर तुम्ही आजच्या डेटमध्ये जगातले सगळ्यात सुखी जे आहे तर ते मानव प्राणी म्हणून समाला समजू शकता. एनव्हिडिया आता ही सगळ्यात आहे, यांनी कोणाकोणाला मागं टाकलं आहे बघा, तर AI क्षेत्रामधली ही कंपनी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि यांनी ॲपल, मायक्रोसॉफ्ट यांना सगळ्यांना बाजूला सारलेलं आहे बघा. ओके, सो अमेरिकी भांडवली बाजारामध्ये ही लिस्टेड कंपनी आहे. आणि हिच्यामध्ये जे आहे जवळपास 3.34 लाख कोटी डॉलरवर जे आहे ती झेपवलेली आहे. सो एकंदर जे आहे सध्या एनव्हिडिया जे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कंपन्या ज्या आहेत तर त्या येत्या काळामध्ये जे आहे स्विंग करणार आहे, त्यात काही वाद नाही बघा. सो ती एक बाब लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे 21 जून. 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन जो आहे साजरा केला जातो. सो उद्या सर्वांनी किमान सिम्बॉलिक जे आहे योगा करणं अपेक्षित आहे. उद्या योग दिन आपण साजरा करणार आहोत. आता हिच्यामध्ये बघा, भारताची जगभरात जी काही ओळख आहे आजच्या डेटमध्ये आणि जी काही डिप्लोमसी आहे, आपण इंटरनॅशनल रिलेशन शिकतो, सॉफ्ट पॉवर ज्याला आपण म्हणतो, हार्ड पॉवर, सॉफ्ट पॉवर. आता 2 दिवसापूर्वी आपण बघितलं होतं पाकिस्तानपेक्षा आपल्याकडे जास्त अण्वस्त्रं आलेली आहेत. 2 अण्वस्त्रं त्यांच्यापेक्षा जास्त आहे, 70 त्यांच्याकडं, 170 आपल्याकडे, 172. ती झाली हार्ड पॉवर. सॉफ्ट पॉवर म्हणजे काय? आमच्या घरी दूध संपलं आहे, तूम्ही द्याल का आम्हाला? मग आपण म्हणतो हा घेऊन जा दूध. मग दुसऱ्या दिवशी त्याच्या घरून आपल्याला त्याच वाटीमध्ये जे आहे 2 वडे येतात, याला सॉफ्ट पॉवर म्हटलं जातो बघा. ओके, सो एकमेकांशी जे आहे तर ते रिलेशन मेंटेन करणं, कल्चरल टाईप असू शकतो. आता इथं तसा योगा आहे हा सॉफ्ट पॉवरचा एक भाग आहे. मोदींनी 2014 आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासंबंधी जे आहे तर ते पहिल्यांदा तो कन्सेप्ट समोर ठेवला होता. आणि त्याच्यामध्ये मग 175 देशांच्या प्रतिनिधींनी आपल्याला जे आहे होकार दिला. संयुक्त राष्ट्रातल्या 193 पैकी 175 देशांनी त्याला हो म्हटलं. त्याच्यामध्ये पण हे जे आहे बघा, चीन, फ्रान्स, रशिया, इंग्लंड, अमेरिका, सुरक्षा आयोग जे आहे नॅशनल युनायटेड नेशन सिक्युरिटी एजन्सी, याचे जे 5 दिग्गज आहेत त्यातल्या त्या चायनासारख्या देशांनी पण होकार दिला याला. ओके, सो योग किती महान आहे त्याच्यावरून आपल्याला कळतं बघा.
सो आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जूनला साजरा केला होता 2015 पहिला योग दिन साजरा झाला होता. आता हा का साजरा केला होतो, 21 जूनच का निवडला, हा प्रश्न UPSC प्रिलिम्समध्ये विचारून झालेला आहे. 21 जून जो आहे सगळ्यात मोठा दिवस आहे, उन्हाळी संक्रांती याला म्हटलं जातं. 21 जून नंतर सूर्य दक्षिणायनमध्ये जे आहे तर ते प्रवेश करतो बघा, आणि त्यासाठी हा दिवस जो आहे तर तो योग आणि त्याच्याकरता चांगला मानला जातो. सगळ्या दूर जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर हे साजरं होणार आहे. याच्यासाठी जी थीम 2024 आहे, महिला सक्षमीकरणासाठीचा योग जो आहे, योगा फॉर वुमेन एम्पावरमेंट 2024 थीम आहे. तुम्हाला MCQ विचारली जाऊ शकते, लास्ट इयरची पण करून ठेवायची. वसुधैव कुटुंबकमसाठी योग जे आहे बघा, ओके, सो या दोन्ही लक्षात ठेवा. 23-24 बघा हे जे आहेत. आता एक शिंगी गेंडा जो आहे बघा, तर तो पाण्याचा आस्वाद घेतो आहे मस्त. आपला पोबिदोरामध्ये जे आहे पाणी पडलेलं आहे, तर ही जी आहे आसाममधली वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे पोबिदोरा सँच्युरी. सो ते लक्षात ठेवा. तुम्हाला MCQ विचारलं होतं हे कशाशी बिलॉंग करतो, कुठल्या राज्यात कुठली सँच्युरी. सो पोबिदोरा जे आहे बघा, आणि याच्यामध्ये जे आहे आई आणि तिचं बाळ हे दोघं जे आहे पाण्याचा आस्वाद घेतात. इथं जे आहे टेम्परेचर बरंच वाढलं होतं, पण मान्सूनमुळे आता जे आहे हे जरा रिलॅक्स झालं आहे. भारत आणि अमेरिका जो आहे तो क्रिटिकल मिनरल्सवर काम करतो आहे बघा, आयसेटमध्ये यांनी केलेलं आहे, है ना. हे जे आहेत बघा, हा फोटो टाकल्या आपला फौजदार म्हटला की ह्या काय गारगोट्या आहेत का. सो या गारगोट्या नाही आहेत, हे जे आहेत हे खूप महत्त्वाचे क्रिटिकल मिनरल्स आहेत. दोन देश याच्यासाठी एकत्र येऊन काम करतायत. सो ह्या गारगोट्या नक्कीच नाही आहेत, हे खूप खूप महत्त्वाचं आहे बघा आपल्यासाठी. इंडिया आणि US जे आहे क्विकली, आता याच्यामध्ये काय काय येऊ शकतात, ग्राफाईट, गॅलियम, जर्मॅनियम अशा कितीतरी गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स जे आहे ते याच्यासाठी काम करत आहे. सायमल्टेनियसली मिनिस्ट्री ऑफ माइन्स पण याच्यासाठी काम करत आहे. आता जवळपास जे आहे तुम्ही जर बघितलं तर याच्यासाठी जे कायदे आहेत बघा, माइन्स अँड मिनरल डेव्हलपमेंट रेग्युलेशन ॲक्ट 1957, त्याचबरोबर जे आहे याच्यासाठी आपण कशाचं निर्माण केलेलं आहे, काबिल. काबिलचा फुलफॉर्म काय होतो, काबिलचा फुलफॉर्म आहे खनिज विदेश इंडिया लिमिटेड जे आहे बघा. काबिल म्हणजे काय, सक्षम. आणि वेगवेगळ्या देशांशी टाईप करून तिथले मिनरल्स बाहेर काढण्यासाठी भारताची जी पब्लिक सेक्टरमधली कंपनी जी आहे तिचं नाव आहे काबिल. याच्याबरोबर नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड आहे, हिंदुस्तान कॉपर लिमिटेड, मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड, हे सगळे बरोबर काम करतात बघा. सो काबिल तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर आजचा प्रश्न घ्या, डिसिजेस विथ हायर बर्डन इन एशिया अँड आफ्रिका लॅक रिसर्च फंडिंग इलॅबरेट. कोविड ज्या वेळेस आला होता ना, त्यावेळेस जे आहे एका सायंटिस्टचं स्टेटमेंट समोर आलं होतं बघा, आणि त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही मेसीला जे आहे जाऊन व्हॅक्सिन विचारा म्हटला, कारण तुम्ही फुटबॉलसाठी कोट्यवधी रुपये देत आहे आणि रिसर्चला तुम्ही किती पैसा देत आहे हेल्थ सेक्टरमध्ये, तुम्हाला कसं कोविड आल्यानंतर लस मिळू शकते, है ना. तर तुम्ही एक काम करा, मेसीला जाऊन विचारा, तो फॉर्म्युला सांगा आणि ती व्हॅक्सिन तुम्ही टोचून घ्या म्हटलं आहे, असं एका सायंटिस्टने म्हटलं होतं. आणि आजच्या डेटमध्ये एशिया आफ्रिकामधले जेवढे काही मोठे मोठे डिसीज आहेत आणि ते ज्या पद्धतीने स्प्रेड होत जातात, तर मग त्याच्यासाठी जर त्याला कंट्रोल रेग्युलेट करायचा असेल तर काय पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं रिसर्च पाहिजे. आणि त्या रिसर्च करायचा असेल तर त्याला लागतं फंडिंग, असा तो मुद्दा असतो बघा. सो याला इलॅबरेट करायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर नेक्स्ट वन GS3 प्रश्न आहे, हेल्थ सिलॅबस पाठ करून घ्या. प्रत्येकाने सिलॅबस प्रोव्हाइड केलेला आहे आपण. स्पॉटलाईट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून घ्या. आरंभ बॅच जे आहे IAS 2025 या बॅचेस आपल्या सुरू झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही इनरोल करू शकता. कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी 2025 इंटिग्रेटेड बॅच जी आहे ती 8 जुलैपासून सुरू होणार आहे, त्यामध्ये तुम्हाला इनरोल करता येईल बघा. मराठी साहित्य जे आहे 24 जूनपासून सुरू होतं आहे, सो तुम्ही मराठी साहित्याचे लेक्चर्स यूट्यूबवर बघू शकता, ॲपवर अवेलेबल आहेत. ओके, स्पॉटलाईट अकॅडमीला फेसबुक, इन्स्टा, टेलिग्रामवर फॉलो करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा. टीम स्पॉटलाईटचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत 7447665769 8275275769. सो टीम स्पॉटलाईटला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो कॉलिंगची वेळ स्ट्रिक्टली 10 ते 6, बाकी मॅसेजसाठी जे आहे 24 तास आहेत आपल्याकडं, कारण दिवसात 24 असतात. सो धन्यवाद, भेटूयात उद्या नेहमीप्रमाणे.